थोडंसं कॉर्नर प्रश्न टाकण्यात आले होते, तर आपण आज काय करणार आहोत, तसं आपल्या नियोजनाप्रमाणे आज सम विषम संख्या आहेत, परंतु हा भाग आपला मिशन आरंभाच्या तासिकेमध्येच यापूर्वीही दोनदा झालेला आहे, त्यामुळे रिपिटिशन करण्याऐवजी आपण कालचा जो झालेला पेपर आहे हा पेपरचं सोल्युशन आज बघणार आहोत. त्यासाठी मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? हा दिसते. ओके, वाचता येते पंडित सर क्लिअर? हो येत आहेत. ओके ठीक आहे. यामध्ये पेपर टू मध्ये पहिल्यांदा आपण इंग्रजी विषय बघूयात. प्रश्न अतिशय सोपे होते. आज आपल्याला या एका तासामध्ये 75 प्रश्नांचं सोल्युशन बघायचं आहे. प्रत्येक प्रश्न आपण डिटेलमध्ये बघणार नाही आहोत, फक्त त्यातील हिंट ती मी तुम्हाला देणार आहे. ऑफकोर्स ऑब्व्हियसली तुम्ही गुणवत्ता जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला तितक्या डिटेलमध्ये किंवा खोलात जाण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा. सिलेक्ट द प्रॉपर अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. सिलेक्ट द प्रॉपर अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. आपल्याला मी जसं पूर्वी पण सांगितलं होतं, चौथीमध्ये ज्यावेळेस आपण इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न हा मराठीत पण दिला जायचा आणि इंग्रजीत पण दिला जायचा. मग आपण साहजिकपणे इंग्रजीत वाचण्याऐवजी मराठीतच वाचायचो आणि त्याच्यामुळं आपण इंग्लिश शब्दांचा थोडासा साठा व्होकॅब्युलरी आपली कमी पडली. परंतु या वर्षी बदल आहे, यावर्षी आपल्याला सगळे प्रश्न हे इंग्रजीमध्येच आहेत, मराठीमध्ये त्याचं कुठलंही स्पष्टीकरण म्हणा किंवा प्रश्नाचा अर्थ दिलेला नाही, त्यामुळे आपण इंग्लिश वाचण्याची सवय आपल्याला लागणे आवश्यक आहे. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द प्रॉपर अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. प्रॉपर अल्फाबेट योग्य अल्फाबेट योग्य अक्षर आपल्याला बघायचं आहे दिलेल्यापैकी. याच्यामध्ये अल्फाबेट बघायचं आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये 1 लिहिलेला आहे, 2 मध्ये क्यू लिहिलेला आहे, 3 मध्ये 8 म्हणजे 8 लिहिलेला आहे आणि 4 मध्ये एक्सक्लामेशन मार्क आहे. अर्थातच याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. फाइंड ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन्स. फाइंड ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन्स. पाहुणा शब्द, गटातील वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे ऑड. मग जर आपण दिलेले पर्याय बघितले 1, 2, 3, 4 तर ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय नंबर 1, 2 आणि 4 हे कॅपिटल लेटर्स दिसतात, परंतु पर्याय क्रमांक 3 जो आहे तो स्मॉल लेटर आहे, अर्थातच आपल्याला तो वेगळा दिसतोय, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट एंड्स विथ द डिफरंट अल्फाबेट. आपल्याला चूज, एंड्स, स्टार्ट्स, डिफरंट, सेम, अल्फाबेट, ऑर्डर, डिसऑर्डर, त्यानंतर व्होकॅब्युलरी असे एक ठराविक शब्द आहेत. हे एक 100 शब्दांचा साठा आपल्याकडे असला पाहिजे, प्रश्नाचं आकलन होण्यासाठी हे शब्द गरजेचे असतात. चला तर मग डिफरंट अल्फाबेटने एंड होणार म्हणजे शेवट होणार शब्द शोधायचा आहे. ऑप्शन नंबर केव, ऑप्शन नंबर 2 गेट, तिसरा जेंटल आणि चौथा सून. या ठिकाणी मला असं सांगायचंय मुलांनो, जरी आपल्याला शब्द वाचता आला नाही तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो, फक्त शब्दाचा एंड बघा. अर्थातच ऑप्शन नंबर 4 जो आहे तो वेगळा आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चौथा प्रश्न आहे, चूज द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर फ्रॉम द गिवन वर्ड. डिफरंट पुन्हा शब्द आला बघा, डिफरंट, चूज पुन्हा आला, लेटर पुन्हा आला, तर त्या दिलेल्या शब्दापैकी त्या अक्षराचा वेगळा स्वर येणारा अक्षर शोधायचा आहे, वेगळा आवाज येणारा अक्षर. गर्ल, गिव, तिसरा ऑप्शन आहे जिराफ आणि चौथा गिफ्ट. अर्थातच ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 मध्ये जीचा उच्चार ग असा आहे आणि 3 मध्ये जीचा उच्चार ज असा आहे, म्हणून या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे जिरा.
ऑप्शन नंबर प्रश्न पांचवा आहे बघा, क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल बिगिन विथ कैपिटल अल्फाबेट। बिगिन सुरुवात होते, कैपिटल अल्फाबेट म्हणजे मोठ्या लिपीतील अक्षराने, मग कोणत्या शब्दातील अक्षराची मोठ्या लिपीने सुरुवात होईल? तर पहिला आहे ऑप्शन नंबर 1 मोहन, मँगो, काऊ आणि मंकी। अर्थातच मोहन हे एक स्पेसिफिक नेम आहे, मुलाचं नाव आहे, ते मोठ्या कॅपिटल अक्षराने सुरुवात होते। आपण पंक्चुएशन मार्क्स मध्ये त्या गोष्टी बघितलेल्या आहेत। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे। आता क्वेश्चन नंबर 6, प्रश्न 6वा, फाइंड द गेस्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्स। आता मगाशी एक प्रश्न होता ऑड मॅन, इथं गेस्ट वर्ड, ऑड मॅन आणि गेस्ट वर्ड एकच अर्थ आहे, पाहुणा शब्द ओळखायचा आहे। चार ऑप्शन्स आहेत बट, पुट, कट, नट। याच्यामध्ये यूचा उच्चार सगळ्या ठिकाणी उकार न येता सरळ आलेला आहे, फक्त ऑप्शन नंबर 2 जो आहे तिथं पीयूटीचा उच्चार पुट असा आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। नंतर क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड बिगिन्स विथ द डिफरंट साउंड। बिगिन सुरुवात होणे, डिफरंट वेगळा, वेगळ्याने सुरुवात होणार, काइंड, नाईफ, किंग, किट, याच्यामध्ये कोणता येत आहे? काइंड, नाईफ, नाईफ चं स्पेलिंग चुकलेलं आहे बघा तिथं थोडस, किंग आणि किट। याच्यामध्ये नाईफ मध्ये के जरी सुरुवात असली तरी पण तिथं उच्चार करताना मात्र वेगळ्या अर्थानं, वेगळ्या नने होतो, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊयात, चूज द डिफरंट वर्ड, चूज द डिफरंट वर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोनाउन्सिएशन। एक वेगळा शब्द आलेला आहे, आपण आपल्या जी शब्दांची डिक्शनरी आहे, आपली जी व्होकॅब्युलरी आहे, त्याच्यामध्ये हा शब्द एक ऍड करून घ्यायचा आहे। प्रोनाउन्सिएशन, प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार। चूज द डिफरंट वर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोनाउन्सिएशन, वेगळा शब्द मिळवायचा, पण काय तिथं क्ल्यू दिलेला आहे बघा तुम्हाला, प्रोनाउन्सिएशन उच्चाराच्या दृष्टीने, मग कॅट, कॅप, बॅट, कार। आता या ठिकाणी कॅट, कॅप आणि बॅट या तीनही ठिकाणी ए चा उच्चार ॲ असा होतो आणि कार मध्ये ए चा उच्चार कानाने येतो, म्हणजे ए चा काना म्हणून उपयोग केलेला आहे। अर्थातच प्रोनाउन्सिएशनचा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, साऊंडचं दिलेलं नाही। जर इथं असं म्हटलं असतं चूज द वर्ड विथ द हेल्प ऑफ डिफरंट साऊंड, तर मग याचं उत्तर बॅट आलं असतं। इथं प्रोनाउन्सिएशनचं दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर ऑप्शन नंबर 4। त्यानंतर चौथं दिलेलं आहे फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर। हिडन लेटर, लपलेलं अक्षर ओळखायचं आहे, हिडन लेटर। मग तिथं जे एक चित्र दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये हिडन लेटर कोणतं दिसतं आहे? आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन कोण जावं लागेल, जर आपण डायरेक्ट शोधत बसलो तर खूप वेळ जाईल। मग ऑप्शन कोणकोणते आहेत, आर, आर कुठं दिसतंय का? अजिबात नाही। यस तर अजिबातच नाही। डी सुद्धा दिसत नाही। ओ दिसतोय बघा आपल्याला, त्या ते मुलीचं जे आपण वारली पेंट्सचं एक चित्र आहे बघा, तर त्या मुलीचं जे डोकं आहे ते ओच्या आकाराचं आहे। अर्थातच या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट कम्स सेकंड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर। म्हणजे काय? तर अल्फाबेटिकल ऑर्डरने जर ते शब्द मांडले, जर ते शब्द लावले, तर सेकंड म्हणजे दुसऱ्या स्थानावर येणारा शब्द कोणता? आता बघा, शब्द आहेत बेल, बॉल, बिग, बॉक्स। अल्फाबेट ए टू झेड आपले अक्षर पाठांतर पाहिजेत, सगळ्या मुलांचे पाहिजे, कारण त्याच्यावर आधारित प्रश्न आहे। मग चारही ऑप्शन मध्ये सुरुवातीला बी आहे, त्याचा काही प्रश्न येणार नाही, त्याच्यावरून आपल्याला सेकंड कोणता, फर्स्ट कोणता हे कळणार नाही।
ज्यावेळी चारही अल्फाबेट सारखेच असतील त्यावेळी आपल्याला दोन नंबरचा अक्षर बघावा लागेल. मग बेल मध्ये ई आहे, बॉल मध्ये ए आहे, नंतर आय आहे, नंतर ओ आहे. या सगळ्यांचा जर विचार केला तर ऑप्शन नंबर वन म्हणजे बेल हे उत्तर योग्य येत आहे. तो शब्द आपला सेकंड नंबरला येणार आहे. आता क्वेश्चन 11, त्याच्यासाठी 11 to 13 11 ते 13 साठी एकच सूचना दिलेली आहे. काय सूचना आहे ती आपल्याला? चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. आता इथं अल्फाबेटिकली फर्स्ट येणारा शब्द निवडायचा आहे. 11 नंबरचा प्रश्न काय आहे? चार ऑप्शन दिलेत आपल्याला इथं आणि त्यातला फर्स्ट येणारा वेन्सडे, फ्रायडे, ट्यूजडे आणि संडे. या ठिकाणी बऱ्याच मुलांची एक चूक झालेली आहे. काय चूक झालेली आहे? तर प्रश्न वाचताना अल्फाबेटिकलीचा संदर्भ मुलांनी घेतलाच नाही आणि काय केलं, या चार शब्दापैकी कोणता अगोदर येतो. काहींना वाटलं संडे एक नंबर असतो, त्यांनी संडे लिहून टाकला. काहींना वाचतं संडे नाही मंडे असतो, परंतु दिलेल्या पर्यायात मंडे नाही, मग ट्यूजडे से फर्स्ट येईल असं. तर अजिबात नाही, इथं आपल्याला वारांच्या क्रमाचं काहीही देणं घेणं नाही. इथं आपल्याला फक्त त्या वारांच्या नावाच्या सुरुवातीला असलेलं अल्फाबेट महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट कोणता येतोय. तर फ्रायडेची सुरुवात एफ ने आहे, इतर तिन्ही ऑप्शन पेक्षा तो सुरुवातीला आहे, म्हणून त्याचं उत्तर 11व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड आहे, 2. त्यानंतर 12वा प्रश्न बघा, इथं पण तसंच आहे. मार्च, मे, डिसेंबर आणि फेब्रुवारी, इथं पण आपल्याला क्रमाचं काहीही देणं घेणं नाही. अल्फाबेट्स बघा, एम एम डी एफ विचार केला तर एफ म्हणजे फेब्रुवारी हे एक नंबरला येईल. उरलेले क्रम लावण्याची गरज नाही, कारण आपल्याला पहिल्यांदा कोणतं येईल अल्फाबेटिकली फर्स्ट त्याचाच विचार करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13, इथं आपल्याला काय दिलंय? समर, विंटर, सनी आणि रेनी. आता इथे हे सीझन्स आहेत, ऋतू आहेत, त्याचं आपल्याला काही करायचं नाहीये. मुळात आपला प्रश्न असा आहे की अल्फाबेटिकली शोधायचे आहेत फर्स्ट कोणतं येईल. मग आता समर, विंटर, समरचा एस, विंटरचा डब्ल्यू, सनीचा एस आणि रेनीचा आर, याचा जर विचार केला एस डब्ल्यू एस आर, तर आर हे अल्फाबेट सुरुवातीला येत आहे. म्हणजेच जर हे शब्द अल्फाबेटिक लावण्याचा प्रयत्न केला तर रेनी हा शब्द सगळ्यात अगोदर येईल. त्यानंतर आपण जात आहोत क्वेश्चन नंबर 14, 14वा प्रश्न आहे. कम्प्लीट द नेम ऑफ थिंग यूज फॉर रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड. चूज शब्द बघा, तेच तेच शब्द रिपीट येतात प्रश्नामध्ये, तेच तेच शब्द रिपीट येत आहेत. चूज द नेम ऑफ द थिंग यूज फॉर रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड. फळ्यावर लिहिण्यासाठीची वस्तू वापरायची आहे, अर्थात नोटबुक, चॉक, पेन आणि डस्टर. याच्यामध्ये चॉक ऑप्शन नंबर 2 हे योग्य आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. रिअरेंज द अल्फाबेट, रिअरेंज द गिवन अल्फाबेट्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता फॉर्म आणि फ्रॉम या दोन शब्दाबद्दल बऱ्याचदा मुलांकडून गोंधळ होतो. या ठिकाणी एफ ओ आर एम फॉर्म, फॉर्मचा अर्थ आहे तयार करणे, बनवणे. मग या अल्फाबेट पासून एक मिनिंगफुल शब्द बनवायचा आहे. अल्फाबेट आहेत ई ओ आर ए एन जी, अर्थात ऑरेंज हा शब्द बनतो, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 आणि 17 काय आहे? सिलेक्ट द प्रॉपर रायटिंग शेप, प्रॉपर रायटिंग स्ट्रोक फॉर द गिवन अल्फाबेट. तुम्ही आपण अक्षर लिहित आणि ते कसं पण नाही लिहिलं पाहिजे, त्याला विशिष्ट शेप असतो बघा, त्याच्या अनुसरून लिहिलं पाहिजे. तर याचं बघा कुठला येतोय एक नंबर व्यवस्थित, तर डी काढताना ज्या उभ्या रेषा असतात त्या कायम वरून खाली आणायच्या असतात, आडव्या रेषा असतात त्या डावीकडून उजवीकडे जायच्या असतात, कर्व जे असतात ते वरून खाली आणायचे असतात. ह्याचा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 16 मध्ये ऑप्शन नंबर 3 जो आहे तो योग्य उत्तर आहे. बघा, आर ची पहिल्यांदा उभी रेष मारायची आहे वरतून खाली, त्यानंतर वाटी जी आहे कर्व सेकंड नंबरला आहे आणि नंतर तिरपी रेष आहे ती 3 नंबरला आहे. क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे.
प्रश्न 17वा आहे याच्यामध्ये बघा कुठला येतोय एस तर अजिबात नाही खालूनवर काढला आहे एस एल सुद्धा नाही आहे कारण एलची रेष खालूनवर नेलेली आहे एक त्यानंतर क्यू सुद्धा उलटा काढलेला आहे ऑप्शन नंबर 4 ए काढताना त्याचा विचार करायचा आहे दोन स्लॅन्टिंग लाईन म्हणतो आपण त्याला तिरप्या रेष अगोदर काढलेल्या आहेत आणि नंतर एक आडवी रेष काढलेली आहे म्हणजे प्रश्न 17वा जो आहे त्याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे त्यानंतर जाऊयात प्रश्न 18वा क्वेश्चन नंबर 18 विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड आर द सेम सारखे अक्षराचा संच निवडायचा आहे अतिशय सोपं आहे शब्द वाचला नाही वाचता आला नाही तरीही अडचण नाही ऑप्शन नंबर 1 बघा एकदम सारखे अक्षर आहेत एकदम सोपा पेपर होता बघा कारण मुळात टॉपिकच सोपे होते या महिन्यासाठी आपले असो जाऊयात पुढं 19वा प्रश्न आहे विच वर्ड विल बिगिन विथ स्मॉल लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग आता मगाशी एक प्रश्न होता कॅपिटल लेटरचा आता आलाय स्मॉल लेटरचा स्मॉल लेटरने कोणता शब्द सुरुवात होईल स्मॉल लेटरने शब्द सुरुवात होण्यासाठी पहिल्यांदा ऑप्शन वाचूयात पुणे सचिन नेहरू आणि काईट आपल्याला माहित आहे पुणे हे सिटीचं नाव आहे सचिन आणि नेहरू हे व्यक्तींचे नाव आहेत तर काईट हे काही कोणाचं नाव नाही ते पतंगाचं नाव आहे ते विशेष नाम नाही ते स्मॉल मध्येच यायला पाहिजे त्याची सुरुवात स्मॉल मध्ये व्हायला पाहिजे म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे काईट नंतर 20 नंबरचा प्रश्न आहे चूज द मिसिंग लेटर फॉर द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द ऑप्शन आता मिसिंग लेटर बऱ्याचदा हा शब्दही वापरला जाणार आहे तोही शब्द आपल्या डिरेक्टरीमध्ये असू द्या मिसिंग लेटर हरवलेलं अक्षर गाळलेलं अक्षर शब्द जर बघितला तर लगेच अक्षर येतं लक्षात येते सी यू डॅश यू एम बी कुकुंबर हे आहे काकडी अर्थातच तिथं सी घालावा लागेल ऑप्शन नंबर 2 त्यानंतर 21वा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डरने लावलेले शब्द कोणते आहेत बऱ्याच जणांचा हाही प्रश्न चुकला नीट प्रश्न वाचला नाही मुलांनी काय केलं ते फक्त अल्फाबेट वाचले एस टी पी ओ सी ए टी मग त्यांना ते नंतर ओ एन डी ई एम किंवा बी सी डी ई याच्यातून त्यांना फक्त कॅट हा शब्द वाचता आला आणि मग तोच बरोबर आहे असं लिहिलं तर अजिबात नाही तिथं बी सी डी ई म्हणजेच ए बी सी डी नुसार विचार करा तर अल्फाबेटिकली लावलेले अक्षर पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचा शब्द तयार करणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही किंवा योग्य शब्द वाचणं अपेक्षित नाही यानंतर प्रश्न 22वा क्वेश्चन 22 फाइंड द ऑड मॅन आउट वेगळा शब्द निवडायचा आहे आता इथं काय सांगितलंय तुम्हाला टी सी एक्स आणि एस या ठिकाणी जर विचार केला तर कुठला अक्षर म्हणजे कुठला अक्षर वेगळं येत आहे तर बघा या ठिकाणी टी हे अक्षर वेगळं येत आहे आता बऱ्याच मुलांना वाटलं की कसं तर बघा सी एक्स आणि एस हे तीनही अक्षर असे आहेत की ते कॅपिटल आणि स्मॉल मध्ये सारखेच लिहिले जातात परंतु टी हे अक्षर असं आहे की ते वेगळं लिहिले जातं म्हणून ते उत्तर आहे क्वेश्चन नंबर 23 फाइंड द वर्ड दॅट हॅव डिफरंट साऊंड ऑफ एच म्हणजे एच चा वेगळा आवाज किंवा एच चा वेगळं उच्चार होणारा शब्द शोधायचा आहे हॉर्स आवर हट हाईड आवर एच ओ यू आर या ठिकाणी एचचा उच्चार वॉवेल्स सारखा आलेला आहे अ चा आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आवर हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट हॅव लेटर वाय विच ऑफ द गिवन लेटर विच ऑफ द गिवन वर्ड सॉरी डज नॉट हॅव लेटर वाय वाय ज्याच्यामध्ये नाही असं अक्षर शोधायचं आहे अतिशय सोपा प्रश्न होता हक्काचे मार्क्स मिळून देणारा प्रश्न होता फक्त
प्रश्नाचा अर्थ कळणं गरजेचं होतं, ज्याच्यामध्ये वाय नाही, अर्थातच ऑप्शन नंबर 4. आणि लास्ट प्रश्न इंग्लिश विषयातील, चूज द डिफरंट वर्ड ऑन द बेसिस ऑफ प्रोनाउन्सिएशन. पुन्हा आला शब्द प्रोनाउन्सिएशन, उच्चाराच्या आधारावर वेगळा शब्द निवडा. बॉल, कॉल, डॉग, हॉल, अर्थातच ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी डॉग हा शब्द वेगळा आहे. या ठिकाणी आपण इंग्लिशचे 25 प्रश्न आपले संपलेले आहेत. आता आपल्याला बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न समजून घ्यायचे आहेत. आपण थोडस फास्ट घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, अक्षरमाला सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या एकदा, कारण अक्षरमालेवरच आधारित प्रश्न असणार आहेत बऱ्याचशा प्रश्न. प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला काय त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा अक्षरमाला दिलेली नाही. 26वा प्रश्न आहे बघा, श्रीकृष्ण आणि पांडव यांच्यात खूप प्रेम होते, या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत. जर जोडाक्षराचा विचार केला तर या ठिकाणी किती जोडाक्षरे आलेली आहेत बघा. श्रीकृष्ण मध्ये श्री आणि श्ण असे दोन जोडाक्षर आहेत, क्रु हे जोडाक्षर नाही. हे दोन झाले, श्रीकृष्ण मध्ये दोन आलेले आहेत, यांच्यात मध्ये चा आलेला आहे आणि प्रेम मध्ये प्रे आलेला आहे, अर्थातच चार जोडाक्षर आलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. नंतर अक्षर दिलेले आहेत त, न, हा, म, वीर, ठीक आहे, असू द्या. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केला असता तयार होणाऱ्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? शब्दच बऱ्याच जणांचा तयार झाला नाही, महावितरण हा शब्द तयार होतो आणि त्यातील शेवटचं अक्षर आहे ऑप्शन नंबर 2, ण. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, पावसात फिरायला मजा येते, या वाक्यात य या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? काहीही नाही, उजवं डावं वगैरे भरपूर कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपण गोंधळून जायचं नाही. पहिल्यांदा वाक्य वाचूयात, पावसात फिरायला मजा येते, य या अक्षराच्या उजवीकडील. बघा य कुठं आहे आता, फिराय, फिरायला या शब्दात य बघा, य सापडला. उजवीकडील दुसरे अक्षर, आता यच्या उजवीकडील दुसरं अक्षर कोणतं आहे? तर म आहे. त्याच्या डावीकडील पहिलं अक्षर कोणतं आहे म च्या डावीकडील? तर ला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ला हे आहे ऑप्शन नंबर 2. एक एक काम करायचं आहे, पहिल्यांदा जे अक्षर सांगितलं ते शोधायचं, नंतर त्याच्या उजवीकडचं शोधायचं, नंतर त्याच्या डावीकडचं शोधायचं. प्रश्न 29, पुढील पैकी कोणता शब्द हत्ती या अर्थाने वापरला जात नाही? मृगेंद्र, नाग, कुंजर आणि गज. या ठिकाणी मृगेंद्र हा शब्द हे उत्तर आहे. नाग, कुंजर, गज हे शब्द हत्तीसाठी वापरले जातात. आपल्याला नाही हे विचारलेलं आहे, याचा अर्थ मृगेंद्र हे उत्तर आहे. पुढे जाऊयात. 30वा प्रश्न आहे, सौंदाळा शाळेतील 5 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली, या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरी व सर्वात कमी अक्षरी असणाऱ्या शब्दातील अक्षरांच्या संख्येतील फरक किती? तीन काम करावं लागतील. पहिल्यांदा सर्वात जास्त अक्षरी शब्द निवडावा लागेल, व काय आहे? तर विद्यालयासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 सहा अक्षरी शब्द आहे. सर्वात कमी अक्षरी शब्द कोणता आहे? तर झाली किंवा 5 आहे, त्यातील अक्षर आहे 4. त्यातील फरक किती? झाली यामध्ये 2 अक्षर आहेत, 6 आणि 2 यांतील फरक किती आहे? तर 6 वजा 2, 4 हा फरक आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. गेला 31वा प्रश्नाकडे जाऊयात. गेला, पळतो, हसला, पोहोचेल, पडला, यापैकी भूतकाळी क्रियापदांची संख्या किती? गेला भूतकाळी आहे, हसला भूतकाळी आहे आणि पडला हे भूतकाळी आहे. पोहोचेल आणि पळतो, पोहोचेल हे भविष्यकाळी आहे, पळतो हे वर्तमानकाळी आहे. आपल्याला भूतकाळी विचारलेले आहे, अर्थातच याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 3 क्रियापद आहेत भूतकाळातले. नंतर 32वा प्रश्न आहे, लाल भडक या शब्दापासून किती 2 अक्षरी शब्द तयार
होता। तर आता या ठिकाणी आपण शब्द तयार करून बघा आपल्याला किती दोन अक्षरी शब्द येतील। तर ऑप्शन नंबर 4 आपल्याला तितका वेळ नाही आता या ठिकाणी शब्द बनवायला, कारण आपल्याला 50 प्रश्न घ्यायचे आहेत, अजून टोटल 75 पर्यंत जायचं आहे आपल्याला। ऑप्शन नंबर 4 8 दोन अक्षरी शब्द तयार होतात। इथं आपल्याला शब्दांचं कुठलंही बंधन नाहीये, माग पुढं त्यांचा क्रम तुम्ही कुठल्याही क्रमाने घेऊ शकता। त्यानंतर 33व्या प्रश्नाकडे जाऊया आपण। कुंतीचे नाव पृथा असेही होते, या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत? आता बघा किती जोडाक्षरे आलेली आहेत। शंका अशी होती बऱ्याच मुलांचं इथंच चुकलं, पृथा हा जोडाक्षर लिहिलं मुलांनी आणि वन उत्तर लिहिलं, परंतु ते उत्तर चुकीचं आहे। या वाक्यामध्ये एकही जोडाक्षर नाही, एक सुद्धा नाही, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 0। प्रश्न 34वा, काकूने काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले, या वाक्यात क हे अक्षर किती वेळा आलेले आहे? बघा किती वेळा आलेले आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वेळा आलेलं आहे। आता थोडस कन्फ्युजन या ठिकाणी होतं, क म्हटल्यानंतर का बघायचं की नुसता कच बघायचा की क ची बाराखडी सगळी बघायची, बऱ्याच मुलांची शंका असते बघा। परंतु या ठिकाणी आपण प्रश्नाच्या संदर्भात जायचं आहे, फक्त जर कच विचारलं तर दोनदाच आलेलं आहे आणि तो तर ऑप्शन या ठिकाणी नाही, साहजिकच आपल्याला क च्या बाराखडीचाही विचार या ठिकाणी करायची आहे, ठीक आहे। त्यानंतर जाऊया 35व्या प्रश्नाकडं, पुढील पैकी कोणते जोडाक्षर नाही, अतिशय सोपा प्रश्न आहे। मी त्या दिवशी बुद्धिमत्तेचा क्लास घेतला त्यावेळीही मी सांगितलं होतं कोणते जोडाक्षर आहेत कोणते नाहीत। उलटा उकार म्हणजे रू असणारं जोडाक्षर नसतं, रफारवाले सगळे असतात। दिलेल्या ऑप्शनचा विचार केला असता आपल्याला मवर रफार असणारा ऑप्शन नंबर 2 एवढं एकच जोडाक्षर आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे। त्यानंतर कर्ण कर्कश या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? बघा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे। कर्ण कर्कश करण पुन्हा क पुन्हा रफावर आहे कर्कश, एकूण जर आपण याची फोड केली त्या शब्दाची तर किती आलेली आहेत, तर याच्यामध्ये व्यंजने आलेली आहेत 8 ऑप्शन नंबर 1। त्यानंतर 37वा प्रश्न बघा, पुढील पैकी तिमिर या शब्दाचा या अर्थाचा शब्द कोणता? तिमिर, आता तिमिर म्हणजे अंधार, याचा कोणता शब्द आहे त्या अर्थाचा? तर दोन आलेले आहेत, अंधार आणि काळो, अर्थातच दोनही ऑप्शन आहेत, म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक 4 बघावा लागेल। ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे त्याचं बरोबर आहे, म्हणजेच पर्याय ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे, ते आपण डायरेक्ट करायचं होतं किंवा क्लिक करायचं होतं। त्यानंतर 38वा प्रश्न आहे, उभयान्वयी हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? आता बघा हा शब्द जर उलट क्रमाने लिहिला इन व या भाऊ, आता याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये मध्यभागचं अक्षर याच येणार आहे, त्याच्या डावीकडचं दुसरं अक्षर कोणतं येते बघा, अर्थातच त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 ई हे उत्तर असेल। शब्द आपल्याला या ठिकाणी फक्त रफ काम करायचं आहे, उलटा शब्द लिहायचा आहे आणि उजवे डाव्याची कन्सेप्ट संकल्पना आपण क्लिअर ठेवायची आहे। ह्यानंतर आपण जाऊयात प्रश्न 39, वल के प्र गियो या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यांतील दुसरे अक्षर कोणते? आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो, तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो केवल प्रयोगी। बघा जशा शब्दांच्या जाती आहेत नामसरण विशेषण क्रियापद, तशाच आणखी 4 जाती आहेत। तुम्ही जेव्हा 7वी 8वीला जाताल तेव्हा तुम्हाला
आणखी चार जाती म्हणजे एकूण आठ जाती आहेत शब्दांच्या, आणि त्याच्यापैकी केवल प्रयोगी ही एक शब्दाची जात आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि मग दुसरे अक्षर कोणतं येते तर व, केव व येते ऑप्शन नंबर थ्री. त्यानंतर 40वा प्रश्न बघा, पुढील पैकी जोडाक्षरयुक्त शब्द कोणता नाही. कोणता नाही? प्रकाश मध्ये पोट फोडलेला आहे, पर्व मध्ये रपार आहे, व्याघ्र मध्ये पोट फोडलेला आहे आणि व पण जोडलेला आहे. अर्थातच ऑप्शन नंबर फोर हा या ठिकाणी जोडाक्षरयुक्त शब्द नाहीये. तेच उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर, कामा पुरता मामा. 41वा प्रश्न बघत आपण आहोत. कामा पुरता मामा या म्हणीत सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते आहे? बरोबर. आता कोणतं आहे बघा, पर्यायाकडून जाऊयात आपण. का किती वेळा आलेला आहे? एकदा आलेला आहे. पू किती वेळा आलेला आहे? दोनदा, एकदाच आलेला आहे. तिसरा आहे मा. मा किती वेळा आलेला आहे? एक, दोन, तीन. आणि चौथा आहे र. र किती वेळा आलेला आहे? एकदा आलेला आहे. आता प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. कामा पुरता मामा या म्हणीत सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते नाही. मग आता जर आपण केला तर का, पू आणि र हे तीनही अक्षर एकदा एकदा आलेले आहेत, म्हणजे सगळ्यात कमी वेळा आलेले आहेत. मग कोणतं सगळ्यात कमी वेळा आलेलं नाही? तर मा हे अक्षर कमी वेळा आलेलं आहे. बरेच मुलांनी या ठिकाणी चूक केलेली आहे. पहिला ऑप्शन वाचला, एकदाच आलाय म्हणे, लगेच उत्तर लिहून टाकलंय. इथं आपल्याला प्रश्न पूर्ण वाचणं गरजेचं होतं. 42वा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता शब्द संस्कृत भाषेतील नाही. कन्या, पुत्र, पिता हे तीनही शब्द संस्कृत भाषेतील आहेत. प्रश्न बुद्धिमत्तेतील आहे, त्याच्यामुळं तुम्हाला अभ्यासक्रमाचं कुठलंही बंधन नसतं. फक्त तुमच्या बुद्ध्यांकाचा विचार करून काही प्रश्न काढलेले असतात. हा प्रश्न थोडासा अवघड काढला होता मी बघा. तर इथं पगार हा जो प्रश्न पर्याय आहे तो आपला वेगळा आहे किंवा संस्कृत भाषेतला नसलेला शब्द आहे. अर्थातच ते त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, संख्या मालिका दिलेली आहे. 5, 2, 3, 4, 5, 2, 5, 2 या संख्या मालिकेत 2 च्या आधी 5 किती वेळा आलेला आहे? 2 च्या आधी 5 पाहिजे बघा. पहिल्यांदा 2च बघायचा, किती वेळा झालेला आहे? तसं 1 आणि 2 आणि 3. बरोबर, 3 वेळा तसं झालेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, या संख्या मालिकेमध्ये किती संख्या त्रिकोणी आहेत? कोणकोणत्या संख्या बघा त्रिकोणी आहेत? तर 1, 3, 6, 4, 10, 16 अशा संख्या आहेत. तर किती संख्या आहेत त्रिकोणी यामध्ये? गणितामधला भाग आलेला आहे या ठिकाणी, मराठी मधला पण भाग आलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की बुद्धिमत्ता हा विषय इंटिग्रेटेड विषय आहे. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सगळंच याच्यामध्ये येते. मग आता 1 ही आहे, 3 आहे, 6 आहे, 4 नाही आणि 10 आहे. म्हणजे अशा 4 त्रिकोणी संख्यांचा या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. नंतर 45वा प्रश्न आहे बघा. 16, 20, 12, 8, 7 आणि 15 या संख्यामध्ये किंवा या संख्यांत, थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे तिथं, संख्यांचा म्हणण्यापेक्षा संख्यांत, या संख्यांत 4 ने निश्चित भाग देणाऱ्या किती संख्या आहेत? अर्थातच 4च्या पाढ्यातील किती संख्या आहेत? तर 16, 20, 12, 8 या 4 संख्या आहेत. अर्थातच याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 4 संख्या. ठीक आहे, आता जाऊया 46. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे? यासाठी आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 1 ते 50 पर्यंत किती आहेत? प्रत्येक लाईन मध्ये किती आहेत? 1 ते 10 मध्ये किती आहेत? 11 ते 20 मध्ये किती आहेत? 21 ते 30 मध्ये किती आहेत? लाईनवर आपण बघायचे आहेत. मूळ संख्यामध्ये त्याच्यापैकी 3 हा एकक स्थानी असणारे किती आहेत? तर अर्थातच तुम्ही जर याचं रफ वर्क केलं असेल
हा प्रश्न काय मी तुम्हाला डिटेल मध्ये समजून देणार नाही, कारण तुमचं काम आहे रफ काम करणं या ठिकाणी। संख्या शोधा आणि लिहा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे एकूण 4 संख्या त्या ठिकाणी तशा आहेत। त्यानंतर 47वा प्रश्न आहे, 444, 333, 222, 1111, 5555 या संख्यामध्ये 11 ने निश्चय भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत, भागाकार करून बघा। बऱ्याच मुलं असे आकडे सारखे सारखे बघितले का, लगेच म्हणतात ओके 11 ने भाग जाईल त्याला। तसं अजिबात नसतं, 11 ने भाग जात नसतो तिथं। तुम्ही भागाकार करून बघा, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 म्हणजे 2 यात संख्या आहेत। या संख्यापैकी तुम्ही शोधू शकता, भागाकार करू शकता, फक्त 2 संख्या अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांना 11 ने निश्चय भाग जातो। भाग जाणं आणि निश्चय भाग जाणं याच्यामध्ये फरक आहे, ठीक आहे। 48वा प्रश्नाकडे जाऊयात, 1 पासून 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, अतिशय सोपा आहे, बऱ्याच मुलांकडून 1 पकडला जातो आणि चुकतात। 1 ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही। पुन्हा एकदा सांगतो, 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणून ती पकडायची नाही। 2, 3, 5 आणि 7 या 4 मूळ संख्या आहेत, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 49वा प्रश्न आहे, 1 ते 30 दरम्यान कोणत्या संख्येची वर्ग संख्या येत नाही। अशा 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला, कोणत्या संख्येची वर्ग संख्या 1 ते 30 मध्ये येत नाही। मग बघा, 2, 2 चा वर्ग 4 येते 1 ते 30 दरम्यान, 5 चा 25 ती पण येते, 4 चा 16 ती पण येते, 6 ऑप्शन नंबर 4 दिलाय, 6 चा वर्ग 36 होत आहे आणि 36 ही संख्या 1 ते 30 मध्ये नक्कीच नाहीये, म्हणून 49वा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। 50 कडे जाऊयात, 1, 4, 6, 5, 3, 2, 9 या संख्या मालिकेत सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येत कितीचा फरक आहे। अर्थात सर्वात मोठी संख्या 9 आहे, सर्वात लहान संख्या 1 आहे, त्यांच्यातील फरक 9 वजा 1 बरोबर 8, ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे। 51, पुढील पैकी कोणती संख्या वर्गमूळ, वर्ग संख्या आणि त्रिकोणी संख्या आहे। म्हणजे बघा, ती संख्या वर्गमूळ पण असली पाहिजे, त्रिकोणी पण असली पाहिजे, वर्ग संख्या म्हणजे त्याला पण चौरस संख्या म्हणतो ती पण असली पाहिजे, अशी कोणती संख्या आहे, तर ऑप्शन नंबर 3 ही ती संख्या आहे। 1 ही अशी संख्या आहे की ती वर्गमूळ पण आहे, वर्ग पण आहे, त्रिकोणी आहे, चौरस आहे, सगळं काही आहे, ठीक आहे। आता जाऊया आपण 52व्या प्रश्नाकडे, पुढील संख्येतील पुढील पैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज त्रिकोणी संख्या आहे। अंकांची बेरीज करणं गरजेचं आहे, बघा 5 आणि 3 8 होतील, 5 आणि 2 7 होतील, 6 आणि 4 10 होतील, 7 आणि 5 12 होतील, ह्याच्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती। आपण त्रिकोणी संख्या पाठ केल्या पाहिजे, कमीत कमी 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या आपल्या तोंडपाठ असल्या पाहिजेत। जर तोंडपाठ असतील तर लगेच लक्षात येईल 46 मध्ये अंकांची बेरीज 6 आणि 4 10 होते, म्हणून ती त्रिकोणी संख्या आहे। 53व्या प्रश्नाकडे जाऊयात, 1 ते 100 पर्यंत किती संख्या 11च्या पाढ्यात येतात। सरळ सरळ 11चा पाडा म्हणून घ्यायचा आहे, 11, 9, 99 पर्यंत येतात, 9, 9 संख्या येतात, सोपं आहे, अतिशय सोपं, डोकं चालवायचं होतं, मोजत बसायची गरज नव्हती, ऑप्शन नंबर 4। नंतर जाऊया प्रश्न क्रमांक 54, प्रश्न क्रमांक 54 कडे जाऊया आपण। 4, 5, 6, 7, 9, 2, 3 या संख्या मालिकेतील पहिल्या व शेवटच्या अंकांच्या बेरजेची दुप्पट किती। पहिला अंक आहे 4, शेवटचा अंक आहे 3, त्यांची बेरीज करायची आहे ती होते 7 आणि त्याची दुप्पट आहे 14, ऑप्शन नंबर 3। बऱ्याच मुलांनी दुप्पट पर्यंत कॉन्सन्ट्रेशन ठेवलंच नाही, बेरजेपर्यंत आले आणि 7, 4 आणि 3 7 केले आणि ऑप्शन नंबर 1 लिहून टाकला, ठीक आहे। प्रश्न 55, 1, 4, 3, 5, 7, 6, 9, 8, 2 या संख्या मालिकेत मध्यभागी येणारी संख्या कोणती, अतिशय सोपा आहे,
मध्यभागचा अंक काढा तर साहजिकच किती संख्या आहे, 3 आणि 3 6 आणि 3 9 आहे. मध्यभागचा अंक आपल्याला शोधायचा आहे तर तो आहे 7. ठीक आहे, स्क्रीन दिसते माझी? पंडित सर, हा बोला सर. स्क्रीन दिसते का म्हटलं? हो दिसते दिसते. ठीक आहे, कॉल आला त्याच्यामुळे डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, 56वा प्रश्नाकडे जाऊया आपण. 1 ते 10 मध्ये किती पूर्ण वर्ग संख्या आहेत? 1 पासून तर 10 मध्ये किती पूर्ण वर्ग संख्या आहेत? तर ऑप्शन नंबर 3, 3 संख्या आहेत. 1, 4 आणि 9 अशा 3 वर्ग संख्या आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 3. 57 पुढील पैकी सममूळ संख्या कोणती? सममूळ म्हणजे दोन कामं आहेत आपल्याला, समता असलीच पाहिजे परंतु मूळही असली पाहिजे. दिलेल्या पर्यायांमधून पण जाऊ शकतो आपण. सम कोणते आहेत? तर फक्त 2 आणि 4 आहेत, आणि त्याच्यापैकी मूळ कोणती आहे? तर 2 आहे. अर्थात आपली पाठही ती असायला हवी, कारण विश्वात एकमेव संख्या आहे ती की जी सम असून मूळ आहे. नंतर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 58. पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण संख्येची दुप्पट नाही, म्हणजे कुणाची तरी दुप्पट नसलेली संख्या कोणती? अतिशय चांगला प्रश्न होता बघा हा. 2 आहे दुप्पट 1 चा 4 आहे दुप्पट 2 ची 8 आहे दुप्पट 4 ची. तर 7 विषम संख्या ही कोणत्याही पूर्ण संख्येची दुप्पट नसते. तुमच्याकडे जर नोट डाऊन असेल, नोटबुक असेल, तर तुम्ही हे वाक्य नोट डाऊन करा, विषम संख्या ही कोणत्याही पूर्ण संख्येची दुप्पट नसते. मग आता इथं विषम संख्या आहे 7, ती या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर जाऊयात आपण 59वा प्रश्न. 4, 2, 3, 5, 7 या अंकांची बेरीज किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, बेरीज करायचं काम होतं फक्त. ऑप्शन नंबर 3 उत्तर येतं 21. आता प्रश्न 60 ते 73 आहे बघा. तुम्हाला काय बोललंय की अक्षर मालिकेवर आधारित प्रश्न सोडवा. आता अक्षर मालिका सुरुवात दिलाय. 60वा प्रश्न आहे, अक्षर मालिकेतून डावीकडून 10वे अक्षर कोणते? काहीही आपल्याला जास्त काम करायचं नाहीये, फक्त उजवं डावं हे कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे आहेत. डावीकडून म्हटल्यानंतर आपल्या डावीकडून मोजायचं आहे, आपला डावा हात बघायचा आहे. 10वं अक्षर कोणतं आहे? तर 10वं अक्षर आहे जे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 61, एच या अक्षराचा उजवीकडून क्रमांक किती? एच बघायचा आहे, त्याला मार्किंग करायचं आहे, आणि आपला उजवा हात बघायचा आहे, आणि उजवीकडून मोजायला सुरुवात करायची, बाकी काहीही नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 18. नंतर 62वा प्रश्न आहे, अक्षर मालिकेतील डावीकडून 17वे अक्षर कोणते? ठीक आहे, आपला डावा हात बघायचा आहे, आणि अक्षर मालिका बघायची आहे, आणि डावीकडून मोजायला सुरुवात करायचं आहे. डावीकडून 17वे अक्षर कोणते? तर ऑप्शन नंबर 3, क्यू हे डावीकडून 17वे अक्षर आहे. 63वा प्रश्न आहे, डी व के या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज किती? आता डी चा किती नंबर आहे बघा. अक्षराचा क्रमांक हे बऱ्याचदा गोंधळतो. एबीसीडी मध्ये जसा ए चा आहे तसा झेड चा 26 आहे, तसा डी चा किती आहे आणि के चा किती आहे. तुम्हाला हे सर्व नंबर पाठ असणं अपेक्षित नाही, परंतु ऍटलीस्ट त्या अक्षरांचा क्रमाने तर असणं आवश्यक आहे. दोन ठिकाणी उपयोग होतो त्याचा. जर क्रमाने ए टू झेड अक्षर आपले पाठ असतील तर आपण अशा प्रकारचे अक्षराच्या क्रमांकाचे प्रश्न सोडवू शकतो, आणि अल्फाबेटिकल ऑर्डरने शब्द लावायचे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्थातच दोघांच्या क्रमांकाची बेरीज आहे 15, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 64वा प्रश्न आहे, अक्षरमालेच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते? अतिशय सोपं आहे, एम हे अक्षर मध्यभागी येत आहे. ही कायम लक्षात ठेवा, एम हे अक्षर मध्यभागी येत असतं, कारण अक्षर मालिकेमध्ये बऱ्याचदा झेडे अक्षर नसतं, मग 25 अक्षर होतात. 25 अक्षर आल्यानंतर 13वा अक्षर उजवीकडून असो किंवा डावीकडून असो, 13वा अक्षर मध्यभागी येत असत. नंतर जाऊयात 64व्या प्रश्नाकडे, सॉरी तो 64 झाला, 65. ई या अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तो उजवीकडून कोणत्या अक्षराचा आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. ई प्रश्न, ई बघायचा आहे, ई अक्षर
त्याचा डावीकडून कितवा क्रमांक आहे तर ए बी सी डी ई पाचवा क्रमांक आहे आणि मग उजवीकडून कोणाचा आहे पाचवा क्रमांक मग आता उजवीकडून मोजायला सुरुवात करायचं आणि त्याचा पाचवा येईल तो लिहायचा आहे त्यानंतर एल या अक्षराचा उजवीकडून क्रमांक किती एल एल अक्षर बघायचं आणि उजवीकडून मोजायला सुरुवात करायचं उजवं आणि डाव या दोन संकल्पना जर आपल्या स्पष्ट असतील तर अतिशय हक्काचे सोपे आणि हक्काचे असे दोन ते चार गुण मिळून देणारा प्रश्न असतो आता तुम्ही म्हणाल या प्रश्नपत्रिकेत सगळे तेच दिसतात अर्थातच आपले त्याच एका घटकावर पेपर असल्यामुळे सगळे प्रश्न तिथूनच आहेत 67 नंबरचा प्रश्न आहे जी व एक्स एक मिनिट हा जी व एक्स या अक्षराच्या क्रमांकातील फरक किती जीचा क्रमांक बघा एक्सचा क्रमांक बघा आणि वजाबाकी करा त्यातील ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येत आहे त्यांचा फरक तोच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डी या अक्षराच्या क्रमांकाची दुप्पट केल्यास कोणते अक्षर येईल डी बघा ए बी सी डी चार नंबर येतोय त्याची दुप्पट करा 8 होतोय आणि 8 कोणता दुप्पट येतोय तर अर्थातच एच ऑप्शन नंबर 1 त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर कोणते आहे मध्यभागी अक्षर आहे एम आणि डावीकडचं चौथं मोजायचं आहे आता एमच्या डावीकडचं मोजायचं आहे आपल्या डावीकडून मोजायला सुरुवात करायची नाही हा गोंधळ होतो एमच्या डावीकडून मोजायचं आहे एम पासून सुरुवात करायची आहे एम पकडायचा नाही एमच्या डावीकडचं मोजायचं आहे आपल्याला एम पकडायचा नाहीये एम सोडून द्यायचा आणि त्यापासून डावीकडचं मोजायला सुरुवात करायची आहे एक मिनिट अगर थांबते फक्त मी त्यानंतर आपण 17 प्रश्नाकडे जात आहोत आरच्या सर्वात जवळचे अक्षर कोणते आरच्या सर्वात जवळचे अक्षर फसवा प्रश्न होता हा आरच्या सर्वात जवळचे अक्षर कोणते तर इथं क्यू पण आहे आणि एस पण आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे 74 प्रश्न आहे 2, 4, 3, 7, 9, 5, 6, 1 या संख्या मालिकेत पहिल्या व शेवटच्या अंकांची बेरीज किती पहिला अंक बघा शेवटचा अंक बघा त्यांची बेरीज करा अर्थात ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असेल सॉरी थोडस जम्पिंग झालंय माझ्याकडून 70 नंतर 71 प्रश्न घेतो सॉरी या अक्षर मालिकेत कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून डॉग हा शब्द तयार होतो थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं डॉक पर्यंत म्हटलंय त्यांनी ते अपेक्षित नव्हतं इथं डॉग हा शब्द तयार होतो अर्थातच ऑप्शन नंबर 2 आहे 4, 15 आणि 7 याच्यापासून डॉग हा शब्द तयार होतो नंतर पुढचा प्रश्न आहे 8, 72 प्रश्न आपण आहोत 8, 5 व 14 या क्रमांकावरच्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो बघा 8, 5 आणि 14 वरून हेन एच ई एन ऑप्शन नंबर 3 हेन म्हणजे कोंबडी हा शब्द तयार होतो त्यानंतर 73 प्रश्न आहे 73 प्रश्न काय आहे तर अक्षर मालिकेत एच्या नंतर येणारे पाचवे अक्षर कोणते अक्षर मालिकेत एच्या नंतर येणारे पाचवे अक्षर कोणते बघा आता ए कुठं आहे एच्या नंतर येणारे पाचवे अक्षर कोणते आहे तर एफ
ऑप्शन नंबर थ्री हे त्याचं उत्तर आहे. एच्या नंतर येणारं पहिलं, बरेच जण एला पहिलं पकडतात, तसं नाही या ठिकाणी. एच्या नंतर येणारे पाचवं अक्षर विचारले त्यांनी एफ. नंतर प्रश्न 74, 2, 4, 3, 7, 9, 5, 6, 1 या संख्या मालिकेत पहिल्या व शेवटच्या अंकाची बेरीज किती? पहिला अंक आहे 2, शेवटचा अंक आहे 1, त्याची बेरीज होते 3. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. नंतर पंच्याहत्तरावा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, कर्तृत्व या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? आता बघा किती जोडाक्षरे आहेत. तर कर्तृत्व या ठिकाणी रफार आहे आणि तो एक जोडाक्षर आहे आणि त्व हे एक आहे, अर्थातच ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे 75 प्रश्नाचं. तर अशा प्रकारे आपण 1 पासून 75 पर्यंत प्रश्नांचा सोल्युशन आपण ज्याला म्हणतो ते दिलेलं आहे. कदाचित आता सोल्युशन देताना असंही झालं असेल काय की तुम्ही तिथं एखादा प्रश्नाचा ऑप्शन मी आत्ता वेगळाच सांगितलाय एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत घडू शकतं तसं, आणि तिथं मात्र तुमचं काल उत्तर वेगळंच दाखवलं होतं. तर त्याचं कारण म्हणजे उत्तर जे टेस्ट फीड केली ती टेस्ट फीड करताना उत्तर चुकीचं फीडिंग झाल्यामुळे ते होऊ शकतं, मानवी चुका आहेत या. असू द्यात, तरीही बऱ्याच मुलांचा फीडबॅक बघितला मी तर चांगल्यापैकी मुलांनी पेपर सोडवलेले आहेत. अर्थातच ऑनलाईन पेपर असल्यामुळे किती प्रमाणावर विद्यार्थी अकाउंटेबल राहिलेत किंवा प्रामाणिक राहिलेत यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितच चिटिंग न करता, घरच्यांची मदत न घेता, कुठल्याही पुस्तकात कॉपी न करता कालचा पेपर सोडवला असेल अशी मला खात्री आहे. कारण तुम्ही सगळे गुणवत्ता यादीत आलेले मुलं आहात आणि सहसा बोलतोय विचारतोय मी, सहसा हा शब्द वापरतो आहे, सहसा गुणवत्ता यादीतील मुलं हे या मार्गाचा अवलंब करत नाहीत. जरी केला असेल काहींनी तरी यापुढे लक्षात ठेवा की ज्यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही पेपर देत असाल त्यावेळी तुम्हाला मॉनिटरिंग त्या ठिकाणी नसतं, कोणी तुमच्याकडे लक्ष ठेवायला नसतं, त्यामुळे तुम्ही स्वतः प्रामाणिक राहायचं आहे. अशा प्रकारे मिळवलेले गुण, या मार्गाने मिळवलेले गुण हे कुठेही उपयोगी नसतात, त्याचा काहीही फायदा होत नाही, त्याचा उलट फक्त तोटा होतो. म्हणून आपण काय करायचं आहे की जेव्हा तुमचे शिक्षक असतील, तुमचे शाळातले शिक्षक असतील किंवा आपल्या या मिशन आरंभचे शिक्षक असतील, ते तुम्हाला असा काही प्रश्न किंवा असे काही पेपर असतील तर त्यावेळेस आपण ते पूर्णपणे प्रामाणिकपणे घरी सोडवायचे आहेत आणि प्रामाणिकपणेच त्याचे उत्तर द्यायचे आहेत, अर्थातच त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. असोच या ठिकाणी आपण आजचा हा पेपर 2 च सोल्युशन पूर्ण केलेला आहे. पंडित सर थांबूयात आपण या ठिकाणी. ओके सर. विद्यार्थी मित्रांनो, आज तसं नियोजित मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि समविषम संख्या हा घटक होता, परंतु काल झालेली परीक्षा आणि त्या परीक्षेचं सोल्युशनही तुम्हाला समजवून देणं गरजेचं होतं, त्यामुळे सरांनी तो भाग अतिशय छान पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक प्रश्न समजावून सांगणं किंवा प्रत्येक प्रश्न तुम्हाला फळ्यावर समजावून सांगणं तेवढा वेळ नव्हता, परंतु एक तासामध्ये त्यांनी सुंदर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मी पागिरे सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि उद्या सकाळी याच वेळेमध्ये मुलांनी जॉईन व्हायचं आहे. ओके ओके थँक्यू.